माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड मधील एसजीएम सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज मधील 13,000 कॉलेज विद्यार्थिनींची ओपन स्टेज वरून युवा संवाद मेळाव्यात खुला संवाद साधलाय. युवा संवाद मेळाव्यातून पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अप्रत्यक्ष प्रचाराचा शुभारंभ केला असून कॉलेज विद्यार्थिनींमध्ये पृथ्वीराज चव्हाणांची प्रचंड क्रेज यावेळी पाहायला मिळाली. युवा संवाद मेळाव्यात विद्यार्थिनींनी विचारलेल्या गल्ली पासून ते जागतिक प्रश्नांवर पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलखुलास संवाद साधत उत्तर दिली आहेत. स्वतः पृथ्वीराज चव्हाण यांनी मेळाव्यातील गर्दीचा सेल्फी शूट केला. यावेळी उपस्थितीत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आहे. आपल्याला माहितीच आहे, नेता फक्त तेव्हाच भेटीसाठी येतो जेव्हा त्याला गरज असते, जेव्हा मतदानाची वेळ असते तेव्हाच नेते आपल्या घरी येतात. पण पृथ्वीराज बाबा आज आमच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आले. आम्हाला त्यांनी सहकार्य, आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केले आणि खूप काही गोष्टी सांगितल्या. राजकारण बाजूला सोडून हे नेते आम्हाला भेट देण्यासाठी येतात, म्हणजे त्यांचा आदर्श यातूनच कळतो. आणि आम्ही मागच्या वेळी पण आमच्या कॉलेजमध्ये अजिंक्य शिंदे ते लागीर झाले होते, ते आहेत, ते आले होते. पण तेव्हा जेवढा आनंद झाला नाही, तेव्हा जेवढा उत्साह वाटला नाही, तेव्हा आज या कार्यक्रमात वाटला. कारण बाबांनी, आम्ही मग अशी गेलो त्यांच्याकडे सेल्फी काढायला, तर सगळ्यांनी गर्दी केली होती पण आम्हाला कोणी चान्स दिला नाही. बाबा स्वतः म्हणले या मुलींना पुढे जागा द्या, आणि त्यांनी स्वतः, म्हणजे त्यांनी स्वतः आम्हाला सेल्फी काढायला त्यांनी जवळ घेतलं. इतका म्हणजे वडिलांसारखं त्यांनी आम्हाला वागवलं, इतका म्हणजे त्यांनी आम्हाला आदर दिला. तसे ते चांगले व्यक्तिमत्व चांगले आहेत, त्यांना मी पहिल्यांदा नाही म्हणेन, खरं दुसऱ्यांदा बघितलं. तसे पण चांगलं व्यक्तिमत्व आहे आपले कराडचे, आणि आमचा फुल सपोर्ट आहे त्यांना की त्यांनी असंच चांगलं कार्य करावं, जेणेकरून युवकांच्या मनात त्यांच्यामध्ये जेवढा आता आदर्श व्यक्तिमत्व म्हणतात तसं ते कायम राहील अशी माझी कॉलेजच्या तर्फे त्यांना विनंती आहे. तसं त्यांनी भरपूर, जेव्हा ते मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी भरपूर काय काय केले, भरपूर त्यांनी खूप चांगली कार्य वगैरे केले. आणि असा त्यांचा परफॉर्मन्स एकदम असा गुडच होता. विद्यार्थिनींमध्ये क्षमता असून त्यांनी राजकारणावर प्रश्न न विचारता देशातील परिस्थितीवर विचारले. विद्यार्थिनी देशाच्या भवितव्याचा विचार करतायत याचं समाधान आहे, अशी प्रतिक्रिया पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. पाहूया. सद्गुरु गाडगे महाराज कॉलेज, एसजीएम कॉलेज कराड, या ग्रामीण भागातल्या पहिल्या कॉलेजमध्ये, त्या कॉलेजमध्ये आज 13,000 विद्यार्थी कराड, त्या ग्रामीण भागातल्या कराड शहरातले विद्यार्थी शिक्षण घेतात. त्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. चांगली प्रश्नोत्तरं झाली. विद्यार्थ्यांची अशा प्रकारचा संबंध काही 5-10 वर्षापूर्वी साधला होता. 5-10 वर्षापूर्वीच्या विद्यार्थी बॉडी असेल आजची, म्हणजे खूप फरक आहे. आज मुलं वैश्विक प्रश्न आहेत, त्यांच्या भविष्याचे प्रश्न, देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, अशा प्रकारे अनेक प्रश्न त्यांनी मूलभूत स्वरूपाचे विचारले. म्हणजे फक्त मला बस मिळत नाही, मला हॉस्टेल मिळत नाही, मला ॲडमिशन मिळत नाही, अशा प्रकारचे प्रश्न नव्हते. म्हणजे देशाच्या भवितव्याकरता 370 कलमांचे प्रश्न, हे जे प्रश्न आहेत ते त्या सर्व नव्या पिढीला आज देशाच्या भवितव्याबद्दल, राज्याच्या भवितव्याबद्दल चिंता आहे. आणि त्यापैकी तुम्ही त्या प्रश्नांचं उत्तर कशा प्रकारे देणार आहात किंवा काय तुम्हाला वाटतं, अशा प्रकारचा अतिशय चांगला संवाद झाला. आता एकूणच जे पद्धतीनं देशात आणि राज्यात चाललं त्याच्याबद्दल मुलांच्या पद्धतीने काय भावना? मुलांनी राजकारणावर काही प्रश्न विचारले नाही. उदाहरणार्थ महाभरती चालू आहे, अशा प्रकारचे प्रश्न विचारल्यामुळे ते म्हणजे राजकारणाकडे गेलं असतं. आणि मूलभूत प्रश्न म्हणजे रोजगार, अर्थव्यवस्थेची परिस्थिती, आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा आपल्या देशावर होणारा परिणाम, अशा प्रकारचे जे राज्याच्या भवितव्याकरता, देशाच्या भवितव्याकरता हे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न. विद्यार्थिनी पृथ्वीराज चव्हाण यांना थेट भेटल्यानं विद्यार्थी प्रभावित झाले असून युवा संवादातून पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकल्याचं यावेळी पाहायला मिळालं.